सिम्बॉल चिन्ह सांगितले. तांब्यासाठी बघा अशा प्रकारचा सिम्बॉल चिन्ह वापरले गेले. त्यानंतर सल्फरसाठी या प्रकारचे चिन्ह वापरलं गेलं आणि हायड्रोजनसाठी सुद्धा या अशा प्रकारचं चिन्हाचा वापर केला गेला. हवेमध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन हा दोन अणूंपासून बनलेला आहे. ऑक्सिजन आपण O2 असं लिहितो, म्हणजेच यामध्ये दोन अणू आलेले आहेत. कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, अर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, असे असंख्य मूलद्रव्ये एकत्र येऊन हवा हे मिश्रण तयार झालेलं आहे. कार्बन डायऑक्साइड सुद्धा हवेमध्ये आहे. कार्बन डायऑक्साइड काय आहे, मूलद्रव्य आहे का? तर कार्बन डायऑक्साइड हा एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन यापासून तयार झालेला आहे. व कार्बन साठी आपण सी हे अक्षर लिहिलेलं आहे. हे सी अक्षर काय आहे याच्याबद्दल आपल्याला आता बघायचं आहे. जॉन डॉल्टनने हे चिन्ह ठरवलंय, पण त्यानंतर बर्जेलियस या शास्त्रज्ञाने या मूलद्रव्यांच्या संज्ञा शोधून काढल्या आणि प्रत्येक मूलद्रव्याचं अध्यक्षरूपी संक्षिप्त रूप त्याच्या इंग्रजी नावाच्या अक्षरावरून ठरविण्यात आलं. जसं कार्बन साठी सी अक्षर, ऑक्सिजन साठी ओ अक्षर, त्याचप्रमाणे अनेक मूलद्रव्यांचे अध्यक्ष रूपे अक्षर घेऊन प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ठरविण्यात आली. परंतु काही मूलद्रव्य असे आहेत की ज्यांच्या संज्ञा लिहिण्यासाठी त्यांचं प्रत्येकी अध्यक्ष रूपी अक्षर हे सारखंच होत. जसं की क्लोरीन, कार्बन, कॅल्शियम ही जी तीन मूलद्रव्य आहेत, या तिघही मूलद्रव्यांमध्ये आपल्याला असं आढळतं की कार्बन सी हे अक्षर तिघही मूलद्रव्यांमध्ये सारखंच आहे. मग या तिघ मूलद्रव्यांचा अध्यक्ष रूपी अक्षर आपण जर संज्ञा म्हणून वापरलं तर चालेल का? तर शास्त्रज्ञ बर्जेलियस यांनी त्यासाठी दोन अक्षरांचा, या इंग्रजीतल्या पहिल्या दोन अक्षरांचा वापर केला गेला. कार्बन साठी सी वापरलं गेलं, कॅल्शियम साठी सीए वापरण्यात आलं आणि क्लोरीन साठी सीएल अक्षर वापरण्यात आलं आणि अशा मूलद्रव्यांच्या वेगवेगळ्या संज्ञा सांगितल्या गेल्या. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मूलद्रव्यांच्या संज्ञा तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून मिळवता येतील आणि त्या तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करा, त्यांची माहिती मिळवा आणि तुमच्या पुस्तकामध्ये जो तक्ता दिलेला आहे